कळवण तालुक्यातील देशराने रवळची मोख भनगी, काकाने खेडगाव बिजोरे बिसापूर पिळकुस भादवन नाकोडे गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण शुक्रवारी आमदार नितीन पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. आमदार नितीन पवार यांनी यावेळी ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेत ग्रामस्थांशी संवाद साधला. मागील काही दिवसांपासून कळवण तालुक्यातील अनेक रस्त्यांची व विकासात्मक कामे रखडली होती. चालू आर्थिक वर्षात राज्य सरकारकडून तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्यामुळे तालुक्यातील सर्वच रस्त्यांची कामे आगामी काळात टप्प्याटप्प्याने पूर्ण होतील. तसेच तालुक्यातील रस्ते दर्जेदार होण्यासाठी अधिकारी वर्गाने लक्ष देऊन व ग्रामस्थांशी सहकार्य करून कामे पूर्ण करून घ्यावीत असे आमदार पवार यांनी सांगितलं. उद्घाटन होते, काही ठिकाणी संवाद साधण्याचा कार्यक्रम होता. कार्यक्रमाचे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, कारण की प्रत्येक ठिकाणी जरा वेळ जास्त गेला काही ठिकाणी. आता जरा संध्याकाळची वेळ असल्यामुळे थोडं स्पीडली होतं कार्यक्रम, मग तरी अजून साधारण 4-5 गावं राहिली. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, राष्ट्रवादीचे युवा नेते ऋषिकेश पवार, शिवस्मारकचे अध्यक्ष भूषण पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र भांबरे, विलास रोदळ, संदीप शिंदे यांसह ग्रामस्थ महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धनंजय बोरसे, कळवण.